नमस्कार, मी नेहा खान, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आता एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. 3 वर्षात औरंगाबाद हवामान कृती आराखडा तयार करण्याचा WRI सोबत करार संपन्न. विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे, विविध संघटनांचा विद्यापीठाला इशारा. कचरा उचलण्यास दिरंगाई केल्याने रेड्डी कंपनीला 10,000 दंड. यापुढे रस्त्यावर कचरा आढळून आल्यास खपवून घेणार नाही, मनपा प्रशासकांचा इशारा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांचे हुबेहू स्केच काढणारा चिमुकला स्वराज अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात. आता सविस्तर बातम्या. महानगरपालिका आणि औरंगाबाद स्मार्ट सिटीने वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया या संस्थेला शहराचा हवामान कृती आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त केले असून, या संदर्भात बुधवारी महाराष्ट्र शासन व चिल्ड्रन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या सहकार्याने करार झाला आहे. मनपा प्रशासक तथा औरंगाबाद स्मार्ट सिटीचे CEO अस्तिक कुमार पांडे यांनी बुधवारी WRI चे प्रतिनिधींशी ऑनलाईन माध्यमाने चर्चा केली. झालेल्या करारानुसार WRI औरंगाबाद शहराला 2023 पर्यंत 5 टप्प्यात 30 वर्षाचा कृती आराखडा तयार करून देईल. WRI औरंगाबादला केंद्र शासनाच्या क्लायमेट स्मार्ट सिटीज असेसमेंट फ्रेमवर्क मध्ये सुधारित स्थान प्राप्त करण्यासाठी ही सहकार्य करेल. आयुक्त पांडे करारावर सही केल्यानंतर म्हणाले की मनपा एक समर्पित हवामान बदल विभाग बनवणार आहे. या विभागाचा उपायुक्त स्तराचे अधिकारी नेतृत्व करतील. या विभागाचा उद्घाटन महाराष्ट्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते जानेवारी महिन्यात होणार आहे. या विभागाचे कार्यमाहिती संकलन पासून सुरू होणार आहे. अस्तिक कुमार पांडे म्हणाले, या आराखड्यामुळे शहराला केंद्र आणि राज्य शासनाचा विविध योजने अंतर्गत हवामान बदलवर काम करण्यासाठी निधी प्राप्त करण्यासाठी मदत होईल. चिल्ड्रन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन यांच्या ह्या कार्यासाठी आर्थिक सहकार्य लाभले आहे. यावेळेस शहर अभियंता सखाराम पानझडे, स्मार्ट सिटीचे आदित्य तिवारी व अन्य अधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारकडून छावणी परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत तारगे यांची निवड करण्यात आली असून, आता छावणी परिषदेच्या कामकाजामध्ये गती येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांनी एडियनसोबत बोलताना सांगितले. इलेक्टेड मेंबर्स की टर्म खत्म होने के बाद एक मेंबर सेंट्रल गवर्नमेंट से नॉमिनेट होता है, उसकी प्रोसेस अभी बाकी थी. उसका कल ही गैजेट नोटिफिकेशन आ गया, उसमें श्री प्रशांत सुरेश तारगे इनका नॉमिनेशन औरंगाबाद कैंट के लिए हुआ है और वो नॉमिनेटेड मेंबर एज अ नॉमिनेटेड मेंबर काम करेंगे. 3 सदस्यों की अभी ये बोर्ड बनेगा, अध्यक्ष छावनी परिषद, सचिव छावनी परिषद और नॉमिनेटेड मेंबर. ये तीनों मिलके जब तक अगला बोर्ड तैयार नहीं होता इलेक्शन होके तब तक ये 3 काम करेंगे. हाँ, नॉमिनेटेड मेंबर की न रहने की वजह से हम मीटिंग्स रेगुलर नहीं ले पाते थे, लेकिन अभी एक इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव आया है तो जनता के जो प्रश्न हैं वो अच्छे तरह से हमारे पास आएंगे और हम रेगुलरली मीटिंग करके डिसीजन ले सकेंगे. इकरा उर्दू बॉयज हायस्कूल येथे बुधवारी नॅशनल मॅथमॅटिक्स डेच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इकरा उर्दू बॉयज हायस्कूल येथे बुधवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अशफाक अहमद हॉल येथे नॅशनल मॅथमॅटिक्स डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी इलियास अहमद मदनी यांची उपस्थिती होती, तर जमील अहमद खान, डॉक्टर शेख अजीम उद्दीन, मुख्याध्यापक सलाउद्दीन सिद्दीकी यांच्यासह
अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी विद्यार्थ्यांनी गणित व भूमिती विषयातील विविध प्रयोग सादर करीत प्रदर्शन भरवले होते। या प्रदर्शनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। उपस्थित मान्यवर तर विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला। आज योमे तालीम योमे रियाजी के मौके पर कौमी योमे रियाजी मनाया जा रहा है श्रीनिवास रामानुजन की योमे पैदाइश के सिलसिले में, और इखरा उर्दू बॉयज़ हाई स्कूल में एक एग्जीबिशन का हमने इनेकाद किया। इस सिलसिले में मेहमान को बुलाया गया था और हमने एक प्रोग्राम भी दिया, और खुसूसन तलबा में रियाजी से दिलचस्पी पैदा करने के लिए, रियाजी का खौफ दूर करने के लिए, और एक्टिविटी बेस्ड जो एजुकेशन अब नया सिस्टम आया है उससे मुतारिफ कराने के लिए हमने मुख्तलिफ बच्चों को एक्टिविटीज़ में इन्वॉल्व किया। एक तो ये कि हमने तलबा ने अखबार में मजामीन दिए, उनकी तख्लीक़ात जो है अखबार में शाये की गई उसका इजरा किया गया। उसके बाद शॉर्ट वीडियोज़ अपने बच्चों ने खुद होकर बनाए ताकि जो है उनकी जो क्रिएटिवनेस है, उनकी जो क्रिएटिविटी है वो जो है हम लाना चाहते थे सामने। उसके बाद बच्चों ने चार्ट्स बनाए और जो है मुख्तलिफ मॉडल्स बनाए रियाजी के। उम्मीद और आमतौर पर यह होता है कि तालीमी नुमाइश में साइंस पर, जुग्राफी पर तवज्जो दी जाती है, मैथमेटिक्स पर कोई तवज्जो नहीं दी जाती। तो मैथमेटिक्स पे से दिलचस्पी पैदा करने के लिए हमने जो है इस तरह का प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया यहाँ पर, और मैं समझता हूँ कि ये एक बड़ी कामयाबी है हमारी कि अगर हम तलबा में मैथमेटिक्स के तई शऊर पैदा कर सकें, उनके अंदर बेदारी पैदा कर सकें, और इस मुश्किल समझे जाने वाले सब्जेक्ट्स को अगर हम उसके उससे दिलचस्पी अगर पैदा करते हैं तो अगले तालीमी मराइल के लिए उनके लिए आसान है, कॉम्पिटिटिव एग्जाम्स के लिए उनके एकेडमिक एक्सीलेंस जो है हम उसको बढ़ाना चाहते हैं। सेवन हिल परिसरातील वडार समाजाच्या पथविक्रेत्यांवर केलेल्या अतिक्रमणाच्या कारवाईच्या मोबदल्यात त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनच्या वतीने मनपाकडे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी निवेदनाद्वारे केली। सेवन हिल परिसरातील वडार समाजाच्या पाटे वरवंटे बनवणाऱ्या रहिवाशांवर मनपा अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई करीत त्यांचे साहित्य जप्त केले होते। या कारवाईच्या विरोधात शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनने मनपा प्रशासनाला निवेदन सादर केले असून या नागरिकांना नुकसान भरपाई देण्यात यावी व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी निवेदनामार्फत ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांनी केली। यावेळी किरण राज राधाकिशन पंडित, टी एस चव्हाण, महेंद्र मिसाळ, लक्ष्मीबाई मालवडे, पार्वतीबाई शिराळे, गंगूबाई मासुळे, सुशीला शिरोळे, ललिता शिराळे, केसरबाई बोगे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। शहीद भगतसिंग हॉकर्स युनियनला या ठिकाणी त्यांनी पत्र दिलं की अतिक्रमण विभागाच्या विभागाला पथविक्रेत्यांच्या विरोधात वापरणार नाही असं पत्र दिलेलं असतानाही परवा महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने या गरिबांच्या झोपड्या उद्ध्वस्त केल्या, त्या ठिकाणी ते पाटे वरवंटे लाकडी खेळण्या विकत होते। सेवन हिलच्या समोर सेवन हिलवरच्या या पथविक्रेत्यांचा दोष काय? कायदा माहीत असणाऱ्या माणसांनी, अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीने बेकायदेशीर काम करणं योग्य नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। जर यांचं जे काही सामान त्यांनी घेतलेलं आहे, दोन दिवसापासून थंडीमध्ये कुडकुडत आहेत, त्यांचे कपडे नेले, पाटे वरवंटे भांडे कोंडे नेलेत, ते जर आज परत दिले नाही तर दोन दिवसानंतर या ठिकाणी पुन्हा आंदोलन करू असा इशारा देण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मी टी एस चव्हाण, साहित्यिक औरंगाबाद। मी सुद्धा या समाजामधून जन्माला आलेलो आहे। मी शिक्षण शिकलो म्हणून अधिकारी झालो, परंतु हे अडाणी लोक पोटापाण्यासाठी सेवन हिल येते पाटे वरवंटे उकळ खलबत्ते हे विकून पोट भरतात, आणि तिथं भरत असताना कायद्यानुसार त्यांना संरक्षण देण्याऐवजी ते महानगरपालिकेने त्यांना हुसकावून राहिलेलं आहे। आणि आता दोन चार दिवसापासून थंडीत कडाकाची थंडी पडलेली असतानासुद्धा ते कुडकुड कुडकुड करत ते अक्षरशः रडत आहेत, आणि या लोकशाहीची पायमल्ली होत आहे अशी परिस्थिती आज सध्या दिसत आहे। तेव्हा महानगरपालिकेने वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा। पाटे वरुटे सारे नेले साहेब, लहान लहान लेकरं तर थंडीमध्ये कुडकुड करायला लागले, आमचे भांडे तुंडे सारे चुरा केले, ते लोक ऐकाय ना आम्ही पाया पडतो त्यांचेवाले, तरी ते लोक डोजर लावले। 20 वर्षापासून राहतो आम्ही तिथं, 50 वर्षापासून झालो टॅक्सी भरतो त्या जागेची, आम्ही कचरा फेकलं कचऱ्याची टॅक्सी भरतो,
तरी ते लोक आम्हाला का त्या रोजी लेकरं बाळा असतानाच डोजर लावली खाली ओढलं आम्हाला रोडाच्या बाहेर काढून टाकले आमचे पसारे सारे भरून नेले ते काहीच आमचं ऐकत नव्हतं आम्ही पाया पडत होते त्यांच्यावर की आमचे लहान लहान लेकरं बाबा आम्हाला कुठंतरी जागे द्या आम्हाला घरं नाही दारं नाही ते आमचे बोलण्यावर ध्यान देत नव्हते लगेच धरत होते लगेच डोजर लावत होते आमचे भांडे चूर झाले खायचे परती बिरती सारे नेले भरून ते आता आम्हाला सामान द्या आमचे गोदडे द्या अंगावरचे घ्यायचे आमचं माल द्या ते घोडू आम्ही लेकराला बाळाला खाऊ घालू आमचे सारे लहान मोठे 20 माणसं आहे आम्ही लहान लेकरं आहे माणसं आमचे कामं करतो संध्याकाळी का जाते पाठीवर ते घडतेत ते विकतो आम्ही रोडावर कसं एक गेलं तर आमचे लेकरं बाळ खाते तिथं ते जागे आम्ही कसं तरी पोट भरतो तिथं आम्ही एवढी विनंती करा आम्हाला तेवढीच जागा द्या दुकानापुरतं गरीब लोक साहेब 50 वर्षानं आम्ही तिथं आहे साहेब आम्ही कायद्याने बोलवतो आम्हाला कायद्याने काहीतरी आम्हाला दे साहेब ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने आंदोलन करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीच्या राजकीय प्रतिनिधित्वाचा तिढा सुटेपर्यंत राज्यातील निवडणुका पुढे ढकलण्यात यावे यासह अन्य मागण्या बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे. या मागण्यांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने आंदोलन करण्यात आली. निदर्शने करून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे राज्यपाल यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी प्रदेश महासचिव पंडित बोर्डे, नदीमभाई चौधरी, समाधान जाधव, सचिन बनसोडे, राघोजी गुंगडे, सिद्धार्थ टाकनखार, विजय बचके, अयुब पटेल, शेख जावेद यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यांच्या मागण्यांबाबत एडियन सोबत बोलताना अधिक माहिती देण्यात आली. आंदोलनाचं स्वरूप आहे की काँग्रेस सरकार असताना ओबीसीला जे आरक्षण मिळायला पाहिजे होतं राज्य घटनेनं जे आरक्षण दिलं होतं तर त्या आरक्षणाला 40 वर्षे काँग्रेसनं हात लावला नाही आणि 40 वर्षानंतर व्ही पी सिंगाच्या राज्यामध्ये आरक्षण मिळालं परंतु बी जे पीनं व्ही पी सिंगाचं सरकार पाडलं आणि आरक्षण विरोधी बी जे पी यांनी पाठिंबा काढून घेतला. आज ती बी जे पी सरकार केंद्रामध्ये आहे आणि म्हणून काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी हे दोन्ही पक्ष आरक्षण विरोधी पक्ष आहेत आणि म्हणून त्यांनी हेतुपुरस्कर संपूर्ण ओबीसीचं आरक्षण, एससीचं आरक्षण, एसटीचं आरक्षण हे आरक्षण काढून टाकण्याचा डाव षडयंत्र त्यांनी आखलेला आहे. घटनेनं दिलेला आदेश आरक्षण हे लागू झालेलं आरक्षण हे खारिज करणे हा त्यांचा अजेंडा आहे आणि म्हणून ते देऊ शकत नाही आणि म्हणून षडयंत्र करून जे बी जे पी सरकारने आणि काँग्रेसच्या इथल्या राष्ट्रवादी आणि शिवसेना सरकारने हे आरक्षण रद्द केलेलं आहे. ओबीसीच्या पाठीशी ओबीसीसोबत बहुजन समाज पार्टी ठामपणे उभी आहे आणि त्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय बहुजन समाज पार्टी शांत बसणार. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, बघत राहा एडियन. भाभी इनको ना मेरे हाथ की मेथी तो बड़ी पसंद है. पता है मेथी की सब्जी में ना टमाटर डालने से इसका स्वाद और बढ़ जाता है. चलाना इसे. हाँ अरे भाभी गैस तो खत्म हो रहा है. लगता है जल्दी नंबर लगाना पड़ेगा. भाभी हाँ हमारे शहर में तो मोबाइल फोन से गैस सिलेंडर बुक हो जाता है. देखो ये ऐप है, आप कहो तो आपके लिए भी सिलेंडर बुक कर दूं. गैस कनेक्शन तो हो गई आपके नाम पे. अरे तुम्हारे शहर वाले स्मार्टफोन का सिग्नल तोड़ गया. वैसे हमारे गांव में ना बिना इंटरनेट वाले फोन से भी गैस सिलेंडर की बुकिंग हो जाती है. बुकिंग ही नहीं, बिना इंटरनेट वाले फोन से यूपीआई द्वारा गैस का भुगतान भी हो जाता है. भारत गैस में आपका स्वागत है. कृपया प्रतीक्षा करें जब तक हम आपकी उपभोक्ता जानकारी प्राप्त करते हैं. हमारे पास आपका पंजीकृत उपभोक्ता नाम हिमानी माथुर है और आपकी बिलिंग राशि 982 रुपए है. रिफिल बुकिंग और भुगतान के लिए एक दबाएं.
अगर आप किसी दूसरे उपभोक्ता नंबर के लिए बुकिंग करना चाह रहे हैं तो 2 दबाएं। बढ़िया, हम आपके भुगतान के लिए आपको UPI पेमेंट सर्वर पर स्थानांतरित कर रहे हैं। सफल भुगतान के बाद बुकिंग की पुष्टि हो जाएगी। देखो, हो गया। बिना इंटरनेट वाले फोन से बुकिंग भी और पेमेंट भी। वैसे ना, तुम भी ये नंबर याद रख लो। अगर शहर में तुम्हारे स्मार्टफोन का सिग्नल फिर से उड़ गया तो काम आएगा। शफी खान, प्रोपराइटर, अंबर गैस एजेंसी, नजद हेड पोस्ट ऑफिस, जूना बाजार। मजीद मालूमात के लिए मोबाइल नंबर 7747883338 83 08 43 74 65 और 9143914371 पर राबता कायम करें। औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा, औरंगाबाद। एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें। बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823093264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। विश्रांती नंतर पुनः आपले स्वागत। विद्यापीठ नामांतर चळवळीमुळे विद्यापीठ गेटला ऐतिहासिक महत्व लाभले असून प्रशासनाने या गेटचे राजकारण करण्यापेक्षा विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर द्यावा असे मत विविध संघटनांनी ADN शी बोलताना व्यक्त केले। 16 नोव्हेंबर 1971 रोजी विद्यापीठ गेटचे बांधकाम सुरू करून 10 डिसेंबर 1971 रोजी गेटचे काम पूर्ण झाले। 14 जानेवारी 1994 रोजी मराठवाडा विद्यापीठचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला। यावेळी रात्रीतून नवीन नावाचा उल्लेख गेटवर करण्यात आला। त्यानंतर गेल्या 27 वर्षापासून देशातील हजारो अनुयायी नामविस्तार दिनी येथे येत असतात। या ठिकाणी येऊन ते नामांतर चळवळीतील शहीदांना अभिवादन करतात। अशा प्रकारे या विद्यापीठ गेटची ओळख जगभर निर्माण झाली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील गेट हे एक ऐतिहासिक व परिवर्तनाची प्रेरणा देणारी वास्तू म्हणून जगभर ओळखली जात आहे। ऐतिहासिक महत्व असलेल्या या विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्याचा डाव कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले यांनी आखला आहे। त्यामुळे या गेटचे ऐतिहासिक महत्व आपोआपच कमी होण्याची शक्यता निर्माण झाली असे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव असलेल्या विद्यापीठ प्रशासनाने ऐतिहासिक गेटचे महत्व कमी करण्याऐवजी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून शैक्षणिक दर्जा उंचावण्यावर भर द्यावा असे मत विविध संघटनांच्या वतीने ADN सोबत बोलताना व्यक्त करण्यात आले आहे। सदरचं प्रस्तावित सुशोभीकरण हे या विद्यापीठ गेटचं महत्त्व कमी करणार आहे, कारण नामांतरवाद्यांनी 17 वर्ष संघर्ष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं यासाठी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, अनेकांच्या घराची राख रांगोळी झाली, मराठवाड्यामध्ये प्रचंड हिंसाचार माजला, या पार्श्वभूमीवरती या गेटला अत्यंत ऐतिहासिक महत्त्व आहे आणि हे ऐतिहासिक महत्त्व जर कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार असेल तर त्याला आंबेडकरी जनता कडाडून विरोध करेल। खऱ्या अर्थानं इंडिया गेटच्या धर्तीवरती सुशोभीकरण करण्याचं गोंडस नाव देऊन या गेटच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला नव्याने गेट निर्मिती करण्याचा प्रशासनाचा डाव आहे। आणि एक गोष्ट मी या ठिकाणी निक्षून सांगू इच्छितो की सातत्याने स्मारके, पुतळे यांचं राजकारण करून आंबेडकरी जनतेला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जातो। खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असलेल्या विद्यापीठाचा
दर्जा उंचावला गेला पाहिजे, इथले शैक्षणिक गुणवत्ता राखली गेली पाहिजे, इथल्या विद्यार्थ्यांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष देणं आवश्यक आहे। जे 2 कोटी रुपये गेटच्या सुशोभीकरणासाठी खर्च करायची तयारी प्रशासनाची आहे, तोच खर्च जर इथल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा देण्यास जर आपण दिला तर तो मला वाटतं खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन ठरेल। त्यांना जर प्रवेशद्वारच त्यांना सुशोभीकरण करायचं किंवा नवीन प्रवेशद्वार करायचे तर हे जे ऑलरेडी प्रवेशद्वार आहे याचं सुशोभीकरण करा। इथं राईट लेफ्टला एवढी स्पेस आहे, जागा आहे, मग याच्या अवतीभोवती जर काही करता आलं तर त्या अनुषंगाने त्यांनी करावं। आणि राहिला प्रश्न आमचा विरोधाचा, पहिले आम्ही शहरातील पूर्ण आंबेडकरवादी संघटना, वेगवेगळ्या पक्षातील संघटनेतील प्रतिनिधी हे कुलगुरूंशी चर्चा करू, आमची भूमिका त्यांना समजून सांगू की बाबा हे तुमचं कुठेतरी चुकतंय। आणि वास्तविक पाहता विषय हाच होतोय की आज विद्यापीठाचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी असला पाहिजे, परंतु विद्यार्थी बाजूला सोडून बाकीचे सगळे उपद्व्याप या विद्यापीठात सुरू आहेत, त्याला कुठेतरी बगल देण्यासाठी आता एक नवीन फंडा काढलेला आहे की तो प्रवेशद्वाराचा आलेला आहे। पण आम्ही असं काही होऊ देणार नाही, पहिले आम्ही विद्यापीठ प्रशासनाशी बोलू, मग त्यांचा काय निर्णय येतो त्याच्यावर आमच्या प्रतिक्रिया आंदोलनाची पुढची पार्श्वभूमी आम्ही ठरवू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाड्याच्या विद्यापीठाच्या गेटच्या संदर्भाने जी काही विद्यापीठ प्रशासनाची जी भूमिका आहे किंवा जे काही ते करणार आहे ते याबद्दल मी एकच सांगू इच्छितो की या गेटला त्यांनी ऐतिहासिक वारसा म्हणून जतन करावे व त्याचे अधिकाधिक संशोधन करावे, आणि हीच आमची मुख्य माझी व्यक्तिगत मागणी आहे। या संदर्भात एवढं सांगू शकतो। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत औरंगाबाद पंचायत समितीची आढावा बैठक पार पडली। औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी पंचायत समिती औरंगाबादची आढावा बैठक पार पडली। या बैठकीमध्ये औरंगाबाद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामसेवक व सरपंच यांची उपस्थिती होती। बुधवारी झालेल्या या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्यासह उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व सरपंच व ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले। शहरात काही ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचरा आढळून आल्याने सदरील कचरा उचलण्यात दिरंगाई करणाऱ्या रेड्डी कंपनीला 10,000 रुपये दंड व स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी दिले। महानगरपालिका प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी बुधवारी शहरातील सिडको रेल्वे स्टेशन, शहानूरमिया दर्गा रोड, कालिका माता मंदिर, बाळकृष्ण नगर, कारगिल गार्डन, विजयनगर आदी विविध भागांची पाहणी केली। दरम्यान रेल्वे स्टेशन समोरील हटवण्यात आलेल्या पेट्रोल पंपाच्या जागेवर करण्यात आलेल्या डांबरीकरणाची पाहणी करून रस्त्याची सीमा व्यवस्थित करण्याची सूचना प्रशासकांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। विजयनगर भागातील कालिका माता मंदिराच्या बाजूला असलेल्या महानगरपालिकेच्या जागाची पाहणी करण्यासाठी जात असताना शहानूरमिया दर्गा रोडवरील कृषी विभागाच्या रस्त्याच्या कडेला कचरा आढळून आल्याने सदरील कचरा तातडीने उचलण्याचे आदेश संबंधित स्वच्छता निरीक्षकास दिले। यानंतर कालिका माता मंदिराच्या बाजूला महानगरपालिकेच्या जागाची पाहणी केली। या जागेच्या आजूबाजूला असलेल्या झाडाझुडपातून नाल्यातून वाट काढत चहूबाजूने प्रशासकांनी पाहणी केली। या जागेच्या बाजूला राहत असलेले नागरिकांनी तेथे कचरा टाकल्याचे मनपा प्रशासकाच्या निदर्शनात आले असता यावेळी उपस्थित असलेले स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वॉर्ड अधिकारी व रेड्डी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते। साचलेला कचरा बघून संतप्त झालेल्या मनपा प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांनी संबंधितांना कचरा बाबत जाब विचारला। या प्रकरणात रेड्डी कंपनीला 10,000 रुपयाचा दंड व स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले। वॉर्ड अधिकाऱ्यास समज देऊन यापुढे आपल्या परिसरात कुठे कचरा आढळल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासकांनी दिला। विजयनगर, कृष्णानगर आदी भागातील ड्रेनेज संदर्भात पाहणी करून तेथील नागरिकांशी संवाद साधला। यावेळी शहर अभियंता SD पांझळे, उपायुक्त अपर्णा थेटे, वॉर्ड अधिकारी न्याते, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव आदी उपस्थित होते। संत एकनाथ हाउसिंग सोसायटी जालना रोड येथील द्वारका कॉम्प्लेक्सचे गोडाऊन सील करण्याची कारवाई मनपा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली।
औरंगाबाद महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे संत एकनाथ हाउसिंग सोसायटी जालना रोड येथील द्वारका कॉम्प्लेक्सचे अंदाजे 277.90 मीटर क्षेत्रावर ग्राउंड फ्लोरवरील 3 दुकाने सील करण्यात आले. संबंधितास नोटीस देण्यात येऊन सदरील कारवाई करण्यात आली. ही कारवाई प्रशासक अस्तिक कुमार पांडे यांच्या आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर एस राजतवार, इमारत निरीक्षक मजर अली, आर एस सुरासे, सागर श्रेष्ठ, अतिक्रमण हटाव पथकाचे पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी, अतिक्रमण हटाव पथक यांच्या समवेत कारवाई पार पडली. अवघ्या 12 वर्ष वयाच्या स्वरा सूर्यवंशी या चिमुकल्याने स्केचच्या माध्यमातून आपली नवीन ओळख निर्माण केली असून तो अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात आलाय. हा आहे स्वराज. गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन येथील महावितरण कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले नितीन सूर्यवंशी यांचा 12 वर्षीय मुलगा स्वराज याने आतापर्यंत आपल्या कलेतून अनेक दिग्गजांचे हुबेहूब स्केच तयार करून प्रशंसा मिळवली. त्याने आतापर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्यासह अनेक देशाचे महापुरुष व सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांची हुबेहूब स्केच काढले आहेत. त्याने ते स्केच प्रत्यक्ष त्या त्या नेत्यांना भेटून त्यांची स्केच भेट दिले आहेत. त्यामुळे विविध मान्यवरांनी स्वराजचे अवघ्या 12 वर्ष वयामध्ये इतके सुंदर स्केच काढले म्हणून कौतुक केले आहे व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक, सिने अभिनेते मकरंद अनासपुरे, ह भ प इंदुरीकर महाराज, मराठा आरक्षणाचे विनोद पाटील, संभाजीराजे भोसले, विराट कोहली, प्रशांत बंब, आमदार रमेश बोरनारे, महापौर नंदकुमार घोडेले आदींसह महावितरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक गीते खंदारे, मुख्य अभियंता उत्तमराव झालटे आदी मान्यवरांचा समावेश आहे. सध्या स्वराज औरंगाबादच्या अग्रसेन विद्यालयात सात्विक शिक्षण घेत असून वैजापूर तालुक्यातील मनोली हे त्याचे मूळ गाव आहे. बालपणापासून स्वराजला स्केचची आवड निर्माण झाली असून शिक्षणाबरोबर हा आगळा वेगळा छंद स्वराज जोपासत आहे. त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व त्याच्या या कलेला एडियनचा सलाम. सातवी कक्षेमध्ये शिकतो. आपल्या शाळेचे नाव? माझ्या शाळेचे नाव अग्रसेन विद्या मंदिर. या स्केचची कलेची आवड काय झालं, जेव्हा लॉकडाऊनचा पिरियड होता तेव्हा मला काही काम करायला नव्हते म्हणून मी असे स्केच काढत असते. आतापर्यंत मकरंद अनासपुरे, मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, आमदार असे फार स्केच काढले. स्केच काढण्यासाठी माझे वडिलांचे मार्गदर्शन. आयुष्यामध्ये MBBS करायचे म्हणजे डॉक्टर व्हायचे. आता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. 3 वर्षात औरंगाबाद हवामान कृती आराखडा तयार करण्याचा WRI सोबत करार संपन्न. विद्यापीठ गेटचे सुशोभीकरण करण्याऐवजी विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करावे, विविध संघटनांचा विद्यापीठाला इशारा. कचरा उचलण्यास दिरंगाई केल्याने रेड्डी कंपनीला 10,000 दंड. यापुढे रस्त्यावर कचरा आढळून आल्यास खपवून घेणार नाही, मनपा प्रशासकांचा इशारा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध मान्यवरांचे हुबेहू स्केच काढणारा चिमुकला स्वराज अल्पावधीतच प्रसिद्धीच्या झोतात. वेळ झाली आहे या बातमीपत्रात इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज.